आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये महिला सुरक्षेच्या दृष्टीनं काही प्रकल्पांचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलं आहे. विशेषतः सावली या प्रकल्पाच्या अंतर्गत आज एका इमारतीचं आपण उद्घाटन केलं, जी एक प्रकारे महिलांना सुरक्षित ठेवण्याकरता, त्यांचं समुपदेशन करण्याकरता, वेळप्रसंगी त्यांना रात्री बेरात्री निवारा मिळाला पाहिजे म्हणून अशा सगळ्याच गोष्टी एकत्रितपणे या इमारतीमध्ये एकाच छताखाली आणण्यात आल्या. सायबर लॅब त्या ठिकाणी आहे. डिस्ट्रेसमध्ये असलेल्या महिलेला निवाऱ्याची व्यवस्था त्या ठिकाणी आहे, समुपदेशनाची व्यवस्था त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय चांगला अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी सुरू झालाय. आणि यासोबत एरटिगा आणि स्कूटी अशा दोन वाहनांच्या आधारावर एक निर्भया पथक देखील आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना मदत करणारे आपले सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी असतील किंवा इतर जे मान्यवर ज्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत केलं, सत्कार केला, त्या सगळ्यांचं देखील मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हे कारण मी असं नेहमी म्हणतो की नवी मुंबई असेल, पनवेल असेल, हा सगळा आमचा जो भाग आहे हा फ्युचर ऑफ मुंबई आहे. म्हणजे शेवटी हा जो आमचा नवी मुंबई एअरपोर्ट आणि ट्रान्स हार्बर लिंक झाल्यानंतर तिसरी मुंबई ही इथेच तयार होणार आहे. किंबहुना आज आपण पाहत असलो तर जवळजवळ देशाची 65% डेटा सेंटर कॅपॅसिटी ही नवी मुंबईमध्ये तयार झालेली आहे. त्याच्यामुळे आज आम्ही डेटा सेंटर हब आहोत आणि आपल्याला कल्पना आहे की फ्युचर इज डेटा. आज आपण असं म्हणतो की डेटानी इन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑइलला सरपास केलेला आहे. त्याच्यामुळे ही सगळी जी पुढची मुंबईची वाढ आहे ती आता हा जो सगळा न्यू मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स एरिया आहे, नयनाचा एरिया आहे, त्याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याच्यामुळे नवी मुंबईचं जे आयुक्तालय आहे हे भविष्यातलं एक अत्यंत महत्वाचं, म्हणजे आज ते महत्वाचं आहेच पण त्याही पेक्षा याचं महत्व वाढणार आहे. कारण मोठ्या प्रमाणातली गुंतवणूक आणि हाय व्हॅल्यू गुंतवणूक आता येत्या काळामध्ये आपल्याला ही एअरपोर्ट आणि ट्रान्स हार्बर लिंक झाल्यानंतर या सगळ्या एरियामध्ये येताना आपल्याला दिसेल. आणि म्हणून आपल्याला मिलिंदजी आपल्या पोलिसिंगमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण वाढ करावी लागेल. तुम्ही चांगलं काम या ठिकाणी करताय. नवी मुंबई पोलिसांचं नाव देखील चांगलं आहे पण आता आव्हानं देखील वाढत आहेत. त्यामुळे या वाढत्या आव्हानांचा सामना करण्याकरता फ्युचरिस्टिक अशा प्रकारचं, फ्युचर रेडी अशा प्रकारचं पोलीस दल हे आपल्याला विशेषतः या नवी मुंबईमध्ये तयार करावं लागेल. आणि मला विश्वास आहे की त्याकडे आजचे जे कार्यक्रम आहेत ते बघितल्यानंतर मला पूर्ण अपेक्षा आहे की आपण जरूर त्या संदर्भात पुढाकार घ्याल. आमचे लोकप्रतिनिधी देखील आपल्याला त्यामध्ये मदत करतात. मंदातांनी सांगितलं 2 कोटी रुपये त्यांनी त्यांच्या फंडातनं टीव्ही सीसीटीव्ही करता या ठिकाणी दिलेले आहेत. गणेश नाईक साहेब या ठिकाणी आहेत, आमचे रमेश दादा आहेत, महेशजी आहेत, सगळेच लोक आपल्या मदतीला पूर्णपणे आम्ही निश्चितपणे या ठिकाणी आहोत. मी रोहितचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो कारण सातत्याने पोलिसांबद्दल एक त्यांना संवेदन आहे. ते केवळ पोलिसांवर सिनेमे करतात आणि ते सिनेमे हिट होतात एवढ्या पुरतच नाही आहे तर त्यांच्या मनात ते नेहमी मला देखील जेव्हा भेटतात तेव्हा असं म्हणतात की पोलिसांकरता मी काय करू शकेन मला सांगा. त्यामुळे पोलीस वेलफेअर असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, जसं ते सुपरहिट सिनेमे तयार करतात आणि विशेषतः त्यांचे सगळे हिरो अलीकडच्या काळामध्ये हे नायक त्यांचे पोलीस असतात, मला असं वाटतं ही चांगली गोष्ट आहे. कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या पोलिसांना खलनायकच दाखवायला लागले होते. तुम्ही पुन्हा नायकांच्या भूमिकेमध्ये आणि आमचे पोलीस नायकासारखंच काम करतील त्याच्यामुळे त्याची काळजी करण्याचं कारण नाहीये. तर त्यांना पुन्हा तुम्ही मेनस्ट्रीम मध्ये आणलं, अशाच प्रकारे तुमचा जो काही साथ आहे हा पोलीस विभागाला, मला असं वाटतं की शेवटी समाजातले जे इन्फ्लुएन्शियल लोक असतात किंवा इन्फ्लुएन्सर्स असतात हे जेव्हा पोलिसांच्या बाजूने उभे राहतात त्यावेळेस पोलिसांची एक उजवी बाजू ही देखील समाजासमोर येते, ती आणण्याचं काम रोहितने या ठिकाणी केलं. म्हणून त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो.